नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी केतकी लिपणे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीत देशातल्या मतदारांनी संविधान आणि लोकशाही व्यवस्थेवरच्या अढळ विश्वासाचं दर्शन घडवल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. नवीन फौजदारी कायदे उद्यापासून देशभरात लागू होणार, यानिमित्त आज मुंबईत परिषदेचं आयोजन. राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची नियुक्ती आणि महिला कसोटी क्रिकेटमध्ये भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 105 धावांची आघाडी. आता सविस्तर बातम्या. लोकसभा निवडणुकीत देशातल्या मतदारांनी संविधान आणि लोकशाही व्यवस्थेवरच्या अढळ विश्वासाचं दर्शन घडवल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या 111 भागात ते आज बोलत होते. या निवडणुकीत 65 कोटी मतदारांनी मतदान केलं असं कोणत्याही देशात घडलेलं नाही असं सांगून त्यांनी आपल्या निवडणूक प्रक्रियेचा गौरव केला. धरणीमातेचं ऋण फेडण्यासाठी यावर्षीच्या पर्यावरण दिनानिमित्त एक पेड माके नाम ही मोहीम सुरू केली असल्याची माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली. या मोहिमेअंतर्गत भारतासह जगभरातल्या नागरिकांनी आपल्या आईसोबत किंवा तिच्या नावानं एक झाड लावावं. या मोहिमेमुळे आपल्या आईचा सन्मान आणि धरणीमातेचंही रक्षण होईल असं ते म्हणाले. पॅरिसमध्ये पुढच्या महिन्यात होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी त्यांनी भारतीय खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. आकाशवाणीवरच्या संस्कृत बातमीपत्राच्या प्रसारणाला आज 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त त्यांनी आकाशवाणीचं अभिनंदन केलं. संस्कृतच्या जतन संवर्धनाच्या प्रयत्नांना हातभार लावायला हवा असं आवाहन त्यांनी केलं. जगभरात भारतीय संस्कृती गौरवली जात असल्याचं सांगताना त्याबाबतची अनेक उदाहरणं पंतप्रधानांनी मन की बात या कार्यक्रमात दिली. कुवेत सरकारनं त्यांच्या राष्ट्रीय आकाशवाणीवर हिंदी भाषेतला विशेष कार्यक्रम सुरू केला असल्याचं त्यांनी सांगितलं. 10वा आंतरराष्ट्रीय योग दिन जगभरात जल्लोषात साजरा झाल्याचं सांगून पंतप्रधानांनी दरवर्षी योग दिनाचे कार्यक्रम नवनवे विक्रम प्रस्थापित करत असल्याचं नमूद केलं. लवकरच सुरू होणार असलेली जगन्नाथ यात्रा तसंच अमरनाथ यात्रा आणि पंढरपूरच्या वारीत सहभागी होणाऱ्या भाविकांना पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या. भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक संरक्षण संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियमन हे नवे फौजदारी कायदे उद्यापासून देशभरात लागू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर न्यायाधीश, वकील यांच्यासह सर्व संबंधितांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीनं विधी आणि न्याय मंत्रालयाच्या विधी कार्य विभागातर्फे आज मुंबईत फौजदारी न्याय व्यवस्थेच्या प्रशासनात भारताचा प्रगतिशील मार्ग विषयावर परिषद घेण्यात आली. केंद्रीय कायदा आणि न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं. या कायद्यांमुळे प्रत्येक नागरिकास न्याय मिळवण्यासाठी सुलभता होईल तसंच फौजदारी न्याय प्रक्रियेत भारत आगामी काळात पथदर्शी ठरेल असा विश्वास मेघवाल यांनी व्यक्त केला. ब्रिटिशकालीन फौजदारी कायदे बदलून त्यांच्या जागी भारतीय यंत्रणेने तयार केलेले नवे कालसुसंगत कायदे आणण्याची गरज कायदेविषयक तज्ज्ञांनी या परिषदेत अधोरेखित केली. पीडित आणि आरोपी दोघांच्याही अधिकारांचं संरक्षण आणि तंत्रज्ञानात झालेली वेगवान प्रगती लक्षात घेऊन हे कायदे तयार करण्यात आले आहेत. यातल्या नव्या तरतुदी काळाच्या कसोटीवर घासून बघाव्या लागतील, मात्र त्यांची योग्य अंमलबजावणी झाल्यास भारताच्या फौजदारी न्याय प्रक्रियेतलं हे अतिशय महत्वाचं पाऊल ठरेल असा विश्वास कायदेविषयक तज्ज्ञ आणि तपास यंत्रणांच्या प्रतिनिधींनी या परिषदेत व्यक्त केला. कार्बन उत्सर्जन कमी करून विकासाला गती देण्यासाठी जागतिक बँकेनं भारताला 150 कोटी डॉलर्सची मदत मंजूर केली आहे. ग्रीन हायड्रोजन, इलेक्ट्रोलायझर्स आणि नवीकरणीय ऊर्जेला प्रोत्साहन देणं हा यामागचा हेतू आहे. याआधी जून 2023 जागतिक बँकेनं 150 कोटी डॉलर्सची मदत भारताला दिली होती. वाढीव निधीमुळे भारताला ग्रीन हायड्रोजन उत्पादन करायला आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्याला मदत होणार आहे. 2030 500 गिगावॅट नवीकरणीय ऊर्जा निर्मिती करण्याचं भारताचं उद्दिष्ट आहे. लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी आज भारताचे लष्कर प्रमुख म्हणून नवी दिल्ली इथं पदभार स्वीकारला. लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांनी 1984 भारतीय लष्करातल्या सेवेला सुरुवात केली होती. आपल्या 40 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी विविध पदांवर काम केलं आहे. द्विवेदी यांना आतापर्यंत परमविशिष्ट सेवा पदक आणि अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं आहे. गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची राज्याच्या मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सुजाता सौनिक या राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव असतील. राज्यातल्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी दुर्गप्रेमींनी पुढे यावं असं आवाहन राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांनी केलं आहे. नाशिक इथं आज गिरीभ्रमणकार अविनाश जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सह्याद्री मित्र संमेलन पार पडलं, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुणे इथला आनंद पाळंदे यांना सह्याद्री रत्न जीवन गौरव पुरस्कार तर सातारा इथल्या प्रियंका मोहिते यांना सह्याद्री युवा रत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलं. राज्याचे उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यावेळी उपस्थित होते. गिर्यारोहक उमेश झिरपे संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते.
आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संत श्री तुकाराम महाराज आणि संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या 2 दिवसांच्या मुक्कामासाठी आज पुण्यात दाखल झाल्या. दोन्ही पालख्यांच्या ज्या ठिकाणी संगम होतो त्या पाटील इस्टेट चौकात नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. या ठिकाणी पुणे महानगरपालिका आणि इतर सामाजिक संघटनांच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे. दरम्यान पैठणहून निघालेली संत श्री एकनाथ महाराजांची पालखी आज अहमदनगर जिल्ह्यात दाखल झाली. कुंडल बारगाव इथं आज पालखीचा मुक्काम असेल. उद्या मिडसावंगी इथं पालखीचा पहिला रिंगण सोहळा होणार आहे. बुलढाण्याचे खासदार केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा आज बुलढाणा इथं भव्य मिरवणूक काढून सत्कार करण्यात आला. बुलढाणा नागरी सत्कार समितीच्या वतीने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. नांदेड इथले ज्येष्ठ पत्रकार कमलाकर जोशी यांचं आज हृदयविकारानं निधन झालं. ते 70 वर्षांचे होते. जोशी यांनी आपल्या पत्रकारितेच्या कार्यकाळात जिल्ह्यातल्या अनेक प्रश्नांना वाचा फोडली. दैनिक लोकमतमध्ये त्यांनी प्रदीर्घ काळ काम केलं. जोशी यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत. मध्य रेल्वेच्या पुणे विभागांतर्गत दौंड मनमाड रेल्वे मार्गावरील विकास कामांसाठी लाईन ब्लॉक घेतल्यानं पुणे एक्सप्रेस आणि निजामाबाद डेमू रेल्वेगाड्यांच्या मार्गात तात्पुरता बदल करण्यात आला आहे. निजामाबाद पुणे डेमू रेल्वे उद्या 1 जुलै रोजी परभणी परळी लातूर कुर्डुवाडी मार्गे धावेल, तर दौंड निजामाबाद डेमू रेल्वे उद्या कुर्डुवाडी लातूर परळी परभणी मार्गे धावेल, तसंच पुणे नांदेड एक्सप्रेस उद्या दौंड कुर्डुवाडी लातूर परळी परभणी मार्गे धावणार आहे. भंडारा साकोली उड्डाणपुलावर दुभाजकाला चारचाकी धडकून झालेल्या अपघातात दोघे ठार तर 1 जण जखमी झाला आहे. हे सर्वजण कौटुंबिक समारंभासाठी नागपूरला जात होते. छत्रपती संभाजीनगर शहरासह परिसरात आज दुपारच्या सुमारास समाधानकारक पाऊस झाला. या पावसामुळे शहरातल्या अनेक भागात पाणी साचलं होतं, त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा मानोरा वाशिम रिसोड आणि मालेगाव तालुक्यातल्या काही गावात आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर आज पाऊस सुरू झाला आहे. या पावसाचा फायदा पावसाअभावी सुकू लागलेल्या पिकांना होत आहे. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान चेन्नई इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या आजच्या 3र्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 266 धावांवर संपुष्टात आला असून त्यांना फॉलो ऑन मिळाला. भारताच्या स्नेह राणानं 8 तर दीप्ती शर्मानं 2 बळी घेतले. आजचा खेळ थांबला तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या 2 बाद 232 धावा झाल्या आहेत. भारत 105 धावांनी आघाडीवर आहे. T20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरध्वनीवरून संवाद साधला. कर्णधार रोहित शर्माच्या T20 मधल्या कामगिरीचं त्यांनी कौतुक केलं, तसंच भारतीय क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानाबद्दल विराट कोहलीचं अभिनंदन केलं. ट्युनिशिया इथं सुरू असलेल्या जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीत भारताच्या दिया चितळे आणि यशस्विनी घोरपडे यांनी अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम सामन्यात आज त्यांची जपानच्या जोडीसोबत लढत होईल. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीत देशातल्या मतदारांनी संविधान आणि लोकशाही व्यवस्थेवरच्या अढळ विश्वासाचं दर्शन घडवल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. नवीन फौजदारी कायदे उद्यापासून देशभरात लागू होणार, यानिमित्त आज मुंबईत देश परिषदेचं आयोजन. राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची नियुक्ती आणि महिला कसोटी क्रिकेटमध्ये भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 105 धावांची आघाडी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधी ऐकू शकता. नमस्कार.